गेल्या 2-4 दिवसात तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं सर. तुमच्यात टॅलेंट आहे रसिका, फक्त ते पॉलिश करायचंय. सर, आपलं शूटिंग कधी सुरू होईल आणि इथे पुण्यातच असेल का कुठे बाहेर असेल? शूटिंग पुण्यातच असेल. खरं सांगायचं तर बाहेर परवडणार नाही. माझ्या मित्राचं एक फार्म हाऊस आहे इथे, तिथेच आपण पहिले काही दिवस शूटिंग करू. कधी सुरू होईल तुमच्यापासून काही लपवणार नाही. आपल्या फिल्मसाठी आपल्याला अजूनही फायनान्स नाही मिळालंय. म्हणजे आम्ही सगळेच तो मिळवण्याचा कसोशीनं प्रयत्न करतोय, पण ज्या दिवशी आपल्याला फायनान्स मिळेल सुरू होईल. सर, एक रिक्वेस्ट आहे. काय? तुम्ही मला आरे तुरे केलं तर मला आवडेल. ज्या दिवशी तुम्ही मला सर बोलायचं बंद कराल त्या दिवशी मी तुम्हाला अरे तुरे करेन. बाय बाय. काय राव अमित, कसं काय चाललंय तुझं नाटक? नाही दादा, सध्या नाटक नाही करत आहे. मग पिक्चर करतो की काय आता? हो, त्याचीच तयारी चालू आहे. अच्छा, त्यासाठीच तुमच्याकडे आलोय. बरं दादा, हे विनायक जाधव. राम राम. आपल्या फिल्मचे दिग्दर्शक, तेच सांगतील तुम्हाला पुढे काय ते. बोला, काय करणार आहे तुम्ही? ए नीट धर, ए नाना माझी डाग काढ, त्याची पाठ नीट पकड. बोला, तुम्ही बोला. सर, चित्रपटाची कथा अशी आहे की पिक्चर काढता होय अमित. आता तू आला म्हणून पैसे देतो बुवा, पण मुद्दलचा पैन पै वसूल करीन. कबूल कबूल. आणि हे बघ, नाहीतर आमचे हे पैलवान लोक पैन पै टायमाला बोलल्याप्रमाणे आणून द्यायचे. पैसे देतो. बरं येतो. होलकर सर. नमस्कार सर. सर, हे विनायक जाधव. नमस्कार. मागे बोललो होतो ना आमच्या फिल्मच्या फायनान्स बद्दल, तर पिक्चर मध्ये मी फायनान्स करत नाही, दुसरं काय असेल तर सांगा. ओके सर, फिल्म मध्ये नाही. प्लीज सर, सर 2 मिनिटं फक्त. नाही, चल रे गाडी काढ. तिवारी जी नमस्ते. नमस्ते नमस्ते. आप तिवारी जी, मैं गौरव के दोस्त का दोस्त बोल रहा हूँ, पूना से विनायक. भैया जी कुछ बोल रहे थे. हाँ बोलिए बोलिए. सर, एक्चुअली एक मराठी फिल्म संदर्भात तुमच्याशी बोलायचं होतं. भैया आप जरा हिंदी में बात करेंगे तो बेटर रहेगा. जी जी. सर, आप पूना कब आने वाले? आपसे मिलना था. किस सिलसिले में? मराठी फिल्म के सिलसिले में. तो आप प्रोड्यूसर हो? जी नहीं, मैं डायरेक्टर हूँ. एक्चुअली सर, प्रोड्यूसर की ही तलाश है. आप ऐसा करो, मैं कल पुनः आ रहा हूँ. डीएसपी साहब से मीटिंग है और उनके साथ वहीं से आगे जाऊँगा. 12 बजे मिलते हैं. कहाँ आना होगा सर? अरे वो होटल है ना, यशिन, एमजी रोड पे, वहीं पे मिलते हैं. ठीक है ना? वहीं आप मुझे आपके स्टोरी का 1 लाइन सुना देना. हाँ ओके सर. ओके ओके, मैं कल पहुंचता हूँ. ठीक है, बढ़िया है. या, कल मिलते हैं. थैंक यू सर. थैंक यू. अरे नहीं 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 सर जी, आप टेंशन मत लेना, मैं हूं ना. आप विनायक? सर, गायकवाड़ का काम किया आपका नहीं करूंगा. हाँ करूंगा. हाँ बैठो बैठो भाई. हाँ ठीक है सर जी, बैठो ना. विनायक तिवारी. बोलिए, मैं आपकी क्या सेवा कर सकता हूँ? सर, एक मराठी फिल्म का प्रोजेक्ट है, बस फाइनेंस की वजह से अटका हुआ है. बढ़िया है. क्या थीम क्या है आपकी? सर, लव स्टोरी है और थोड़ा सा सोशल एलिमेंट भी है. बढ़िया है. हाँ, क्या बजट क्या होगा? 60-60 लाख. 60 लाख? अरे बढ़िया है, इतना कम बजट हो जाएगा. तुम टेंशन मत लेना बिल्कुल. लिखी किसने? सर मैंने लिखी है. बढ़िया है,
आप ही ने लिखी है, आप ही डायरेक्ट करेंगे। बढ़िया है, कुछ खाओगे? नहीं सर, मेरा उपास है। अरे बढ़िया है, लेकिन मुझे भूख लगी है, मैं तो खाऊंगा। अरे भाई सुनो, मैं खाना ऑर्डर कर लेता हूँ, तब तक तुम मुझे स्टोरी सुना देना। हाँ सर। वन लाइन? या सर, स्टोरी एक लड़की की है। आखिर में बढ़िया 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 है, खाना बहुत ही बढ़िया था। हाँ सर, ये होटल बहुत फेमस है खाने के लिए। हाँ बढ़िया। हेलो सर जी। नहीं नहीं सर, उधर चौराहे पर ही खड़ा हूँ। हाँ सर, हाँ आज एक मिनट आ जाइए, पिछले 2 घंटे से मैं यही तो खड़ा हूं। हाँ सर। हाँ विनायक। अरे मैं तो निकल गया। हाँ। अरे डीएसपी साहब के साथ। तुम एक काम करो, तुम मुझे स्क्रिप्ट मेल कर देना, मैं तुम्हारा काम करवा दूंगा, और वो खाने का बिल दे देना प्लीज, क्योंकि खाना बहुत ही बढ़िया था। हाँ एक्सक्यूज मी, पैसे नहीं आहेत। जेवणाच्या अगोदर मेनू कार्ड वाचलं नव्हतं का साहेब? ऍक्च्युली मित्रामुळे घोळ झाला साहेब, मी माझी बॅग ठेवून जातो, मोबाईल पण ठेवतो, पैसे घेऊन येतो साहेब। या मोबाईलचे 100-200 रुपये पण देणार नाही कोणी। ठीक आहे निघा आता, कसे कसे लोक येतात बघा, भिकारी साले। पैसे नव्हते तर मंदिरात जायचं ना जेवायला, फुकटात मिळालं असतं। बघतो काय मागे वळून, आता का भांडी घासतो का इथली, चल नि। सलीम से बोलतो तेच बरोबर आहे, खिशात पैसा नसेल ना तर माणसाची काहीही किंमत नाही। एवढं निराश नको होस यार, जो झाला तो निव्वळ एक अपघात होता असं समज आणि सोडून दे। साज तू हवा तुला पा। अरे काय संतोष, तुझा गुरु कुठे? कधी बसून वाट पाहतोय त्याची आम्ही। त्याचा फोन पण नाही लागत। त्याचा फोन हरवला यार, जाम टेन्शन मध्ये येतो। त्याची मीटिंग होती ना आज एक? हा मीटिंग काही होती पण नाही काम झालं, खूप निराश झालाय रे तू। मेरे को मालूम था यही छोने वाला है। ए सलीम, अरे असं काय बोलतोय,
अरे आपण त्याला जास्त टेन्शन नाही द्यायला पाहिजे. आपणच काहीतरी करायला हवं. आपण एक काम करू, प्रत्येकाने ज्याचे त्याचे कॉन्टॅक्ट वापरून फायनान्सर शोधला पाहिजे. जर कोणी पॉझिटिव्ह वाटला तरच त्याला कळवू, नाहीतर उगाच फ्रस्ट्रेशन यायचं त्याला. ठरलं तर मग आपण सगळ्यांनी मिळून फायनान्सर शोधायचं. उगाच विनायकला कुणीही त्रास द्यायचा नाही. अरे तुम्हारे मराठी लोक मराठी फिल्म नाही देखते, तुम्हाला ते किसको दिखाएंगे. भोजपुरी बनाओ भोजपुरी, अच्छी अच्छी आइटम लेके दोन तीन रेपचे सीन टाका त्याच्यात. अरे पिक्चर काढणं काही पोरखेळ आहे का. रजनीकांतला मराठी जाणतोस का. कॅटरीना किती घेईल. रसिका जरा फोन देतेस प्लीज. हॅलो. हॅलो. कौन. हॅलो. हां तिवारी जी, मैं विनायक बोल रहा हूँ, विनायक पुणे से. अरे कौन विनायक. वो होटल में मिले थे ना हम. कौन सा होटल. वो आपने स्क्रिप्ट मेल. क्या स्क्रिप्ट मेल करने को बोला था आपने. अरे प्रॉब्लम क्या है तुम्हारी. वो साले दोबारा फोन मत करना. स्ट्रगलर कहीं के न जाने कहां कहां से आ जाते. रॉन्ग नंबर लगला होता. देशपांडे काकांनी बोलवलंय आपल्याला. का. काय कल्पना नाही. कोण कोण असतं त्यांच्या घरी. ते एकटेच असतात. त्यांची बायको खूप वर्षांपूर्वीच वारली. एक मुलगा होता तो पण आता कुठे असतो माहीत नाही. आज जायचं आपण त्यांना भेटायला. हो इथून तिथे जाऊ. हुआ क्या. काय ग उशीर का झाला. काका आज बाहेर जरा काम होत. मोठी हिरोईन झालीस का तू. दांड्या वाढत चालला तुझ्या. तुमचं काम परवडण्यासारखं नाही. 30 रुपये पर पेज तरी रेट लावायला लागेल. हो काका. हो काका. काय तूच म्हणालीस ना. अक्षर घाणेरड आहे, वाचायला वेळ लागतो आणि उधारी पण थकली ना. हो देशपांडे काका ऐकून तरी घ्या मी काय बोलते ते. ऐकून ऐकायचे. 50 रुपये घेतो मी, माहिती आहे ना. पत्ता सांगायचे 5 रुपये घेतो. रेट माहिती आहेत ना, तरी म्हणतेच ऐकून घे. हवं तर माझ्या पगारातून कापून घ्या 50 रुपये, पण मी काय म्हणते ते ऐकून तरी घ्या. तुझ्या पगारात ना कापून घेऊ. मग बोल. हे दिग्दर्शक आहेत, यांनीच मला चित्रपटात काम दिलंय. साधा वाटतो माणूस, फिल्मी नाही वाटत. हो तसं ते खूप बिझी असतात, पण आज ते तुमच्या आग्रहापोटी आलेत वेळ काढून. मीच बोलवलं होतं त्यांना. Yeah. नाव काय म्हणाला तुमचं. विनायक जाधव. जाधव. जाधव काय बघता. नाही तो फोटो. हा तो माझा नाही, माझ्या मुलाचा आहे. राहुल. काय मॉडेलिंग वगैरे करतात का. अल्बम त्याच्या फोटोंचा. हो काका खरं स्मार्ट आहे तुमचा मुलगा. बोलवा त्याला, आमच्या चित्रपटात काम करेल तो. त्याला अभिनय करायचा होता नाटकात सिनेमात. हिरो बनवायचं होतं, मुंबईला जाऊन नाव कमवायचं होतं. घरातही सारखी नाटकी भाषा वापरायचा. अभिनय चांगला करायचा, पण मी त्याला कधी प्रोत्साहन दिलं नाही. काय घरात एवढा चांगला धंदा असताना. मग गल्ल्यातनं पैसे चोरून रोज नाटक सिनेमा बघायचा, रात्री येऊन माझ्या शिव्या खायचा. एक दिवस घर सोडून निघून गेला मुंबईला. म्हणाला जातो, मोठा हिरो झाल्याशिवाय नाव मिळाल्याशिवाय परत येणार नाही. आपलं म्हणणं खरं केलं त्याने.
नाही आला तो परत, परत आलं ते त्याचं पत्र, आत्महत्या करण्याआधी लिहिलेलं. मुंबईला खूप हाल काढले त्याने, कामधंदा नाही, खिशात पैसा नाही, राहायला जागा नाही, कुठेही राहायचा मिळेल ते खायचा. अनेक निर्माता दिग्दर्शकांच्या घरात ऑफिसात जाऊन त्यांना भेटायचा. जीवनाबरोबर एक लढाई होती त्याची. हरला तो ते हरला, अरे राहुल बर आहे ना बाबा, आज फार रस असते माझ्याकडे. ओके ओके, हां हां हां, अमित कसे काय मजेत? हो सर. बोला. मनसुखलालजी, हे आपल्या फिल्मचे दिग्दर्शक विनायक जाधव. नमस्ते. नमस्ते 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 विनायक जाधव. अमित बोलत होता तुमच्याबद्दल, खूप चांगला स्टोरी लिहिता म्हणे तुम्ही. मी असं ऐकलंय तुम्ही चांगला स्टोरी लिहिलाय, ऐकवा मला तुमचा काय स्टोरी आहे ते. ऐकू स्टोरी? हो ऐकवा ऐकवा. आपल्या फिल्मची स्टोरी एका गावातून सुरू होते. एक मिनिट हा विनायक भाई. हां बोल. अरे बाबा अजून तू तिथंच आहे का? अरे तुला सांगितलं होतं ना मी चालांवर सही घ्यायचा. अरे तो नाही भेटला तिथे, मग तू जायचे ना तिथे. आधा घंटा जर गेला असतं तर काय बिघडलं असतं काय रे? हां काम करता का काय करता तुम्ही बाबा, पगार घेता ना रे? तू तिथे थांब, चालांवर सही घे आणि मग इकडे ये. ठीक आहे, गप्पा मारतो. हां विनायक भाई बोला, आपण तुमच्या गावात होतो आत्ता. तर त्या गावात एक शेतकरी कुटुंब आहे आणि त्या शेतकरी कुटुंबात एक मुलगी आहे जी आपली हिरोईन अस्मिता. तिची एका मुलाशी भेट होती आदित्य, आणि आदित्य आपले हिरो आहे. त्यांचं दोघांचं प्रेम जुळतं आणि फिल्म इथे संपते. तुमचा कथा तर खूप सॉलिड आहे, बेस्ट. आपल्याला कथा आवडला तुमचा विनायक भाई, आपण फिल्म करू याच्यावर. पण काय विनायक भाई, माझा एक कंडिशन आहे, ते जर तुम्हाला मान्य असेल तर. काय अट आहे? माझ्या भावाला तुम्हाला हिरो म्हणून घ्यावं लागेल बघा. नाही पण आमचं. चालेल मनसुखलालजी, जर त्यांना ऍक्टिंग येत असेल तर बनवूया आपण त्यांना हिरो. ऍक्टिंग? मुंबईला ऍक्टिंगचा कोर्स करतोय तो, ते कोणता मोठा डायरेक्टर आहे ना, त्याच्याकडे त्याचा ऍक्टिंगचा कोर्स चालू आहे. आणि बाबा ऋतिक सारखा दिसतो, ऋतिक सारखा. थांबा मी तुम्हाला त्याचा फोटोज दाखवते. योगेश, अरे त्या छोट्या मालकांचा आपल्या तो फोटो घेऊन ये रे. आणि त्याच्या ऍक्टिंगचा कोर्स पण आता संपत आलेला आहे. आणि दिसायला तर किती छान आहे, बघा बघा बघा, तुम्हीच बघा किती छान आहे ते. कसा काय वाटला, आहे की नाही ऋतिक सारखा? सॉरी पण मनसुखलालजी, फोटो खूप लांबून काढलेत, मला तर त्यांचा चेहरा दिसतच नाही आहे. विनायक भाई मी गॅरंटी घेतोय ना, एकदम ऋतिक सारखा दिसतो तो. काय विनायक भाई, आता मी थोडस स्पष्टच बोलते. इतका पैसा खर्च करायचा बाबा, उद्या फिल्म चालते नाही चालत, हा इतका मोठा नुकसान सहन करायचा, आणि त्याच्यामध्ये जर आपण जर मानसिक समाधान मिळाला नाही तर काय फायदा. माझं काय म्हणणं आहे विनायक, याच्यामध्ये जर माझाच भाऊ जर हिरो असेल तर कसं आहे, मला बी फिल्म तोट्यात गेला किंवा नुकसान झाला तर काय वाटणार नाही बाबा. म्हणून माझ्या भावाला तुम्हाला हिरो म्हणून घ्यावं लागेल. बघा आता मंजूर असेल तर मला सांगा. मंजूर आहे. मंजूर मनसुखलालजी. बेस्ट, व्हेरी गुड, याला म्हणतात कॉम्प्रोमाइज. बर विनायक भाई, आपल्या फिल्मचं बजेट किती? फर्स्ट प्रिंट पर्यंतचा खर्च 60 लाख रुपये, प्री प्रोडक्शन म्हणजे मुहूर्तापर्यंत गाण्याचं रेकॉर्डिंग वगैरे या सगळ्याचा खर्च 4 लाख रुपये. तुम्ही तुमचा एक माणूस नेमा, त्यालाच सगळा खर्च सगळे हिशोब बघू देत, तोच काय ते करेल. दुसरा माणूस कशाला,
तुम्ही समजे आपलेच माणसं ना बाबा. विनायक भाई कसं आहे, मी एक धंदेवाईक माणूस आहे. उद्या आपण फिल्म चालू करायचा, मी त्या फिल्म मध्ये खर्च करायचा. अन समजा फिल्म नाही चालला अन मग माझा भाऊ बी हिरो बनायचा राहिला अन साला माझा पैसा बी गेला. नाही मनसुखलालजी असं कसं होईल, हवं तर तुम्ही ऍग्रीमेंट करून घ्या ना. आता ऍग्रीमेंट म्हटलं की कोर्ट कचेरी आली. मी काय धंदा सोडून कोर्ट कचेऱ्याच करत बसायचं का? त्यापेक्षा असं करा ना, तुम्ही मुहूर्तापर्यंत समजा काही सुरळीत होईल याचा गॅरंटी द्या. त्याच्यासाठी असं करूया ना की आत्तापर्यंत जो काय खर्च होईल, म्हणजे मुहूर्तापर्यंत जो काय खर्च होईल तो खर्च तुम्ही करायचा. बराबर, ज्या दिवशी आपला मुहूर्त असेल त्या दिवशी मी तुम्हाला अख्खा बजेट म्हणजे किती 60 लाख रुपये मी तुम्हाला समजच देऊन टाकेन ना. ठीक आहे मग, चालेल 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 मनसुखलालजी चालेल. बेस्ट, म्हणजे आपण मुहूर्तचा पंडितला बोलून लगेच विचारतो मी आणि आपला हिरो त्याला मुंबईवरनं बोलून घेतो. तो आला की आपण लगेच मुहूर्त करून टाकूया. चालेल मनसुखलालजी, आम्ही तयारीला लागतो. बेस्ट. हिरोचं नाव चन्नीला.